नमस्कार मित्रांनो, रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये मी शिवराजनाप आपले सर्वांचे स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी मी घेऊन आलेलो आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी याची वॅकन्सी निघालेली आहे. आरोग्य विभागात ही भरती असणार आहे. परमनंट जॉब तुमची या ठिकाणी लागणार आहे. एकूण 131 पोस्टसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. पगार जो आहे मित्रांनो, या ठिकाणी 25,500 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, आपण जर आमच्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करू मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे या ठिकाणी शिक्षण शास्त्रज्ञाच्या पोस्टसाठी या ठिकाणी दोन वॅकन्सी निघालेल्या आहेत. कॅटेगरी वाईज या ठिकाणी दिलेल्या आपण बघू शकतो. त्यानंतर सेकंड नंबरची जी पोस्ट आहे टीबी अँड चेस्ट फिजिशियनच्या पोस्टसाठी एक वॅकन्सी आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पोस्टसाठी या ठिकाणी एकूण 13 पोस्टवरती वॅकन्सी आहे. त्यानंतर मित्रांनो, स्टाफ नर्सच्या पोस्टसाठी एकूण या ठिकाणी आपण बघू शकतो 70 पोस्टवरती वॅकन्सी आहे. कॅटेगरी वाईज या ठिकाणी आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर मित्रांनो, सांख्यिकी सहाय्यकच्या पदासाठी या ठिकाणी 3 वॅकन्सी आहे. लॅब टेक्निशियनच्या पोस्टसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. त्यानंतर एक्सरे टेक्निशियनच्या पोस्टसाठी 3 वॅकन्सी या ठिकाणी आहे. फार्मसिस्टच्या पोस्टसाठी या ठिकाणी 7 वॅकन्सी आहे. त्यानंतर मित्रांनो, ANMच्या पोस्टसाठी या ठिकाणी एकूण 31 वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सॅलरी कशाप्रकारे मिळणार आहे, तर शिक्षण शास्त्रज्ञाच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला लेवल S23 या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे 67,700 ते 268,700 रुपये तुम्हाला या ठिकाणी सॅलरी असणार आहे. नंतर टीबी अँड चेस्ट फिजिशियनच्या पोस्टसाठी या ठिकाणी तुम्हाला 67,700 से 208,700 रुपयापर्यंत या ठिकाणी पेमेंट असणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याला या ठिकाणी 56,100 रुपये ते 177,500 रुपयापर्यंत सॅलरी मिळणार आहे. स्टाफनरच्या पोस्टसाठी या ठिकाणी 35,400 ते 112,400 रुपयापर्यंत या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. सांख्यिकी सहाय्यकच्या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपयापर्यंत सॅलरी मिळणार आहे. लॅब टेक्निशियनच्या पोस्टसाठी तुम्हाला 35,400 ते 112,400 रुपयापर्यंत सॅलरी मिळणार आहे. एक्सरे टेक्निशियनच्या पदासाठी तुम्हाला 35,400 ते 112,400 रुपयापर्यंत सॅलरी मिळणार आहे. फार्मासिस्टच्या पोस्टसाठी या ठिकाणी तुम्हाला 29,200 ते 92,300 रुपयापर्यंत सॅलरी मिळणार आहे. NMच्या पोस्टसाठी तुम्हाला या ठिकाणी 25,500 ते 81,100 रुपयापर्यंत सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, एज लिमिटविषयी जर बोलायचं झालं तर या ठिकाणी तुमचं वय 18 पुढे असायला पाहिजे. आणि मागास खुल्या वर्गातील प्रवर उमेदवार जे असतील त्यांना 38 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मागास भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवार या ठिकाणी 45 वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि मागास वर्गातील जे असतील कॅन्डिडेट ते 43 वर्षापर्यंत वय असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. माजी सैनिकांना या ठिकाणी 3 वर्ष इतका कालावधी एक्स्ट्रा दिला जाणार आहे. आणि खेळाडू उमेदवार जे काही असतील त्यांना 43 वर्षापर्यंत वयमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. तुमचं वय जे आहे मित्रांनो या ठिकाणी 30/12/2021 या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे. सर्व पदांसाठी ही वयमर्यादा असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक अर्थात तुमची काय लागणार आहे, तर शिक्षण शास्त्रज्ञाच्या पदासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडिओलॉजी विषयातील MD DNB पदवीधारक असणे आवश्यक आहे. 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी असायला पाहिजे. इंडियन मेडिकल काउन्सिलिंग अथवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन आवश्यक या ठिकाणी आहे. मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्थ तुमच्याकडे असायला हवी. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर सेकंड नंबरची पोस्ट टीबी अँड चेस्ट फिजिशियनच्या पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे MD DNB चेस्ट टीबी डिसीजमधील पदव्युत्तर पदवी या ठिकाणी असणे आवश्यक आहे. आणि 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असायला पाहिजे. तसेच संगणकाचं ज्ञान देखील तुम्हाला असायला हवं. तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो, 3 नंबरची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे MBBCची डिग्री आवश्यक आहे. 5 वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी अनुभव असायला हवा. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं. त्यानंतर स्टाफ नर्सच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग BSc नर्सिंग अथवा GNM शिक्षणक्रम पूर्ण तुम्ही केलेला असायला हवं. तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगकडे नोंदणी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर तुम्हाला संगणकाचं ज्ञान देखील या ठिकाणी असायला हवं, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर सांख्यिक सहाय्यक पदासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुम्ही BSc स्टॅटिस्टिक BSc अप्लाईड शिक्षण तुम्ही या ठिकाणी कम्प्लीट केलेलं असायला हवं कुठलंही एक, आणि संगणकाचं ज्ञान तुम्हाला या ठिकाणी असायला हवं, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर लॅब टेक्निशियनच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे BSc ही पदवी आवश्यक आहे, आणि शासनमान्य संस्थेकडील DMLT कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, आणि संगणकांचं ज्ञान तुम्हाला असायला हवं, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर फार्मासिस्टच्या पदासाठी अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे या ठिकाणी डी फार्मची पदवी आवश्यक आहे, आणि फार्मसी काउन्सिलिंगची नोंदणी तुमची या ठिकाणी असायला पाहिजे, आणि संगणकाचं ज्ञान तुम्हाला हवं, तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही जर ANMच्या पदासाठी जर अप्लाय करत असाल तर तुम्ही या ठिकाणी ANM अथवा GNMचा कोर्स उत्तीर्ण केलेला असायला हवा किंवा BSc नर्सिंग उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगची नोंदणी तुमची या ठिकाणी झालेली असायला पाहिजे व संगणकाचं ज्ञान तुम्हाला असायला हवं, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा शुल्क या ठिकाणी तुम्हाला काय लागणार आहे, तर मागासवर्ग अथवा अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी या ठिकाणी 150 रुपये चार्जेस असणार आहे, अमागास आणि खुल्या वर्गातील प्रवर्गासाठी 300 रुपये चार्जेस या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे, माजी सैनिक जे काही असतील त्यांना शुल्क माफ राहणार आहे, आणि तुम्ही जर एकापेक्षा अधिक पदांसाठी जर अर्ज करत असाल तर प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेगळा या ठिकाणी परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 30/12/2021 तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. लास्ट डेट जी आहे तुमची 30/12/2021 असणार आहे. आणि मित्रांनो, परीक्षा शुल्क जे आहे तुम्ही 1/1/2022 या ठिकाणी भरू शकता रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, इतरही भरपूर काही या ठिकाणी या PDFमध्ये माहिती दिलेली आहे, तुम्ही अप्लाय करण्या अगोदर एक वेळेस हा सर्व काही PDF या ठिकाणी वाचून घ्यायचा आहे, आरक्षण देखील या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अप्लाय करते वेळी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत देखील शेअर करा, आणि अद्याप जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.